कसे आहात ना तुम्ही सागर? काल घरातला प्रत्येक माणूस माझ्या प्रामाणिकपणावर, माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. तेव्हा काहीही न बोलतात असेच उभे होतात. आणि आज आत्ता इथे येऊन सांगताय की मी सईला घेऊन जाऊ शकते, विश्वास दाखवताय. म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवायचा, नाही तेव्हा अविश्वास दाखवायचा. मी काय समजायचं या सगळ्यातून सागर? कशावरून? मी सईला घेऊन गेल्यानंतर मी तिला किडनॅप करून घेऊन गेले असं म्हणणार नाही तुम्ही? म्हणजे काल जे काही माझ्या विरोधात घडलंय त्यानंतर तुम्ही काहीही वागू शकता याबद्दल खात्रीच पटली आहे माझी. हॅलो अविनाशजी, मला एक स्टॅम्प पेपर करून पाठवा. हा, मॅटर मी सांगतो. मी सागर कोळी, फादर ऑफ सई सागर कोळी, इथे लिहून देतोय की सईवर फक्त मुक्ता कोळी यांचाच अधिकार असेल, बाकी कोणाचाही नाही. त्या तिच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतात. या, नोटरी करून लवकर पाठवून द्या. बाय. का करताय हे सगळं? मुळात हे सगळं वागण्याची गरज काय आहे सागर? गरज आहे. मला हे सिद्ध करायचंय की भले मी एक चांगला नवरा नसेन, तुमचे आणि माझे मतभेद असतील, पण मी सईला तुमच्यापासून कधीच वेगळं नाही करणार. कारण मी एक चांगला बाप आहे. सईचा आनंद माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. आणि हे सगळं मी स्टॅम्प पेपरवर सुद्धा लिहून देऊ शकतो, कारण मला खात्री आहे की तुम्ही सईला तुमच्या जीवापाड जपाल, तिची काळजी घ्याल, तिच्यावर प्रेम कराल माझ्यापेक्षा जास्त. तुम्ही भले सईला जन्म दिला नसेल पण तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे, आणि माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे सईवर, कारण तुमच्या दोघींचं नातं हे तुम्ही बनवलेलं आहे. तुम्ही दोघींनी एकमेकींना निवडलेलं आहे. असं नातं हे जास्त स्ट्रॉंग असतं.